तर एक मोठी घडामोड आहे. 20 दिवसात गावठी दारू अड्ड्यावरती छापा मारून गुन्हे दाखल करून 210 इसमांना अटक केलेली आहे. तर एकूण 5,08,000 मुद्देमाल यावेळी जप्त केलेला आहे. वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्रीवरती पायबंदी घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी विशेष मोहीम राबवत 210 जणांना अटक केली. यावेळी 5,83,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नागेश अवचार, झुमॉन न्यूज, वाशिम.